नमस्कार, मी मंगेश काकडे। आज आपण या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सल पास कसा काढायचा हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। युनिव्हर्सल पास हा केव्हा निघतो? जर आपण कोविड-19 चे दोन्ही डोस घेतले असतील आणि ते एका नंबरवरती दोन्ही रजिस्ट्रेशन केले असतील तरच आपल्याला हा युनिव्हर्सल पास निघू शकतो। तर चला आपण पाहूया हा पास कसा काढायचा। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये एक क्रोम ब्राउझर आपण ओपन करूया। मी या ठिकाणी हे क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करतोय। या ठिकाणी एक टाईप करायचे आपल्याला युनिव्हर्सल पास असं टाईप करायचं आहे। या ठिकाणी यू टाईप केला युनिव्हर्सल पास या ठिकाणी हे आलेलं आहे, याच्यावरती आपण क्लिक करूया। आपण युनिव्हर्सल पासच्या वेबसाईटवरती पहिली जी लिंक आहे ई पास MSDMA.mahit.org याच्यावरती आपण क्लिक करूया पहिल्या वेबसाईटवरती। या ठिकाणी पहा, ही साईट ओपन होते। युनिव्हर्सल पास फॉर ड्युअल व्हॅक्सिनेटेड सिटीजन, याच्यावरती आपण क्लिक, डबल डोस घेतलेला असेल तेव्हाच हा पास निघेल। आपण या ठिकाणी क्लिक करूया। इथे आपण एक मोबाईल नंबर विचारलाय, पहा। आपण ज्यावेळेस डोस घेतले त्यावेळेस जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे। या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकला, सेंड OTP। या ठिकाणी OTP आपल्या मोबाईलवरती जो नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवरती हा OTP आलेला आहे। आता OTP आला तर OTP आपण या ठिकाणी टाकूया। या ठिकाणी हा OTP आपण टाकला आहे, सबमिट। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ जाईल आपला। आपला मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकला असेल तर आपल्याला OTP येईल। OTP आल्यानंतर OTP या ठिकाणी फिल करायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लॉगिंग झालेलं आहे। आता ज्यांचा आपल्याला पास काढायचा आहे, या ठिकाणी वर्षे 2 जे आहेत ह्यांनी ऑलरेडी पास जनरेट केला आहे। आपण 3 नंबर आहे या ठिकाणी आपण पास काढूयात। 3 नंबरची ज्या व्यक्ती आहेत जनरेट पासवरती क्लिक करायचं। या ठिकाणी जसं आपण मोबाईलवरती रजिस्ट्रेशन केलं होतं तसं सगळं नाव, आपला बेनिफिशियल रेफरन्स आयडी, या ठिकाणी सर्व डिटेल्स या ठिकाणी आलेत। अपलोड फोटो, आता अपलोड फोटो या ठिकाणी करायचा आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी सेल्फी काढू शकतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये एखादा फोटो असेल तर फोटोसुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकतो। पाहूया आता या ठिकाणी एक मोबाईलमध्ये जो फोटो आलेला आहे तोच आपण या ठिकाणी काढणार आहोत। ह्या यांचा, ह्या आजीबाईंचा हा पास आहे, परंतु हा फोटो बाकीचं बॅकग्राऊंड भरपूर येते। आपण इथे थोडं क्रॉप करूया। आपण फक्त फोटोच या ठिकाणी आपण घेणार आहोत, बाकीचं कोणताच बॅकग्राऊंडचा भाग या ठिकाणी आपण घेणार नाहीत। पहा, या ठिकाणी अशा पद्धतीचा हा फोटो या आजींचा तयार झालेला आहे। आपण बॅक येऊया। आता आपण वेबसाईटला पुन्हा जाऊया। या ठिकाणी पुन्हा आपली वेबसाईट पेज आलेले आहे। अपलोड फोटोमध्ये या ठिकाणी कॅमेरा ब्राउझर असे आहेत। आपण हा फोटो घेऊया इथून, रिसेंट फोटो, अल्बममध्ये जाऊया। आपल्या अल्बममध्ये फोटो आहेत, व्हॉट्सअप फोटो। आजीबाईंचा हा फोटो आपण इथं डबल क्लिक केलेला आहे, हा फोटो असलेला आहे। आल्यानंतर आय कन्फर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे।
या ठिकाणी युनिवर्सल पास विल बी सेंड टू यू इन 24 hours ऑन SMS, म्हणजे 24 तासानंतर हा आपला पास जनरेट होईल असं या ठिकाणी सांगितले, आपण ओके करूया. अशा पद्धतीने आपला युनिव्हर्सल पासचं ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण केलेलं आहे. आता आपण पाहूया की यापुढे आपला पास पुन्हा हीच क्रिया करून पुन्हा या ठिकाणी जनरल पासऐवजी त्या ठिकाणी ह्यू पास असं येतं. आपण पाहूया त्या ठिकाणी जाऊन पुन्हा आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. पा युनिवर्सल पास साईट आलेली आहे, तिथं आपण क्लिक केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी आपण पहिली वेबसाईटवरती क्लिक करूया. पा वरून हे 3 नंबरचा जो काही तुम्हाला दिसतो आहे त्या ठिकाणी आपण युनिवर्सल पास फॉर डबल नंबर बरोबर अचूक टाकायचा आहे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक OTP विचारला जाईल. आपण सबमिट बटणावरती क्लिक करून या ठिकाणी परत लॉग इन होतोय. या ठिकाणी आपण ज्यांचा पास या ठिकाणी जनरेट केला होता पा या ठिकाणी ह्यू पास हे नाव 3 नंबरला होतं, परंतु आता 1 नंबर आलेलं आहे ह्यू पास. आपल्याला फोटोसुद्धा चेंज करता येतो. आपण ह्यू पासवरती क्लिक करूया, म्हणजे ह्यांचा लगेचच हा पास जनरेट झालेला आहे. SMS ची वाट पाहायची नाही किंवा 24 तासांची वाटसुद्धा पाहण्याची गरज नाही. पा आपल्या समोर हा जो पास दिसतोय याला म्हणायचं युनिव्हर्सल पास, यानी ट्रॅव्हल पास याला आपण असं म्हणतो. हा डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. आपलं नेट चालू असलं पाहिजे. डाउनलोड अगेन पा डाउनलोड या ठिकाणी डाउनलोड या बटणावरती पुन्हा क्लिक करायचे. डाउनलोड व्हायला कदाचित थोडा वेळ लागत असेल, पण परंतु आपण असा हा ट्राय किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा आपण आपल्याकडे जतन करून ठेवू शकतो. याची तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या किंवा वेगळ्या पद्धतीचं एक आय कार्ड सारखं आपण ते बनवून पण घेऊ शकतो, पण त्याची फारशी गरज नाही आहे. आपल्याला आपल्याकडे मोबाईलमध्ये असेल तरी चालेल, किंवा प्रिंट आउट काढून ते आपल्याकडे प्रवासामध्ये आपण जवळ ठेवली तरीही काय हरकत नाही. शक्यतो रेल्वेचा प्रवास करताना आपल्याला हा पास महत्त्वाचा असतो आणि तो आपण नेहमीच आपल्याकडे ठेवला पाहिजे. या ठिकाणी दोन्ही डोसच्या तारीख ज्या आहेत या ठिकाणी येतात. पहा हे 16/4/21 आणि 27/7/21 अशा प्रकारचं दोन्ही तारखा या ठिकाणी आलेल्या आहेत. हे ज्यावेळेस डाउनलोड होईल त्यावेळेस आपल्या फोन स्टोरेजमध्ये डाउनलोड या ऑप्शनमध्ये या फोल्डरमध्ये आपला हा पास तुम्हाला दिसेल. नक्कीच आपण हा पास काढून घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असंही मला वाटते. आणि जर तुम्हाला युनिव्हर्सल पास काढण्यासाठी काय अडचण आली
तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, तुम्हाला हा पास मी काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देईन. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार, सर्वांना धन्यवाद.